संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात तथाकथित पुरोगामी ज्ञानेश महाराव यांनी समस्त हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण, सीता, उर्मिला माता तसेच श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी अवमानकारक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. आणि हे बोलत असताना स्टेजवर उपस्थित खासदार शरद पवार व खासदार शाहू महाराज यांनी एक शब्दही न काढता एक प्रकारे त्याचे समर्थन केले. या हिंदू द्वेष्टा प्रवृत्तीचा पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यासमोर भारतीय जनता पार्टी, विविध हिंदू संघटना आणि नागरिकांनी एकत्र जमत निषेध व्यक्त केला. तसेच या हिंदू द्वेष्टा तथाकथित पुरोगामी ज्ञानेश महाराव याला लवकरात लवकर अटक करण्याच्या मागणीचे निवेदन पनवेल शहर पोलीस ठाण्यात देण्यात आले. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती अशी ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. त्यांच्या समोर तथाकथित पुरोगामी ज्ञानेश महाराव यांनी श्री राम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर अश्लाघ्य टीका केली. मात्र स्वतःला जाणता राजा समजणाऱ्या शरद पवार व कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी एक शब्दही न काढता एक प्रकारे त्याचे समर्थन केले. अशा या हिंदू द्वेष्टा प्रवृत्तीचा पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यासमोर भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, हिंदवी सेना तसेच विविध हिंदू संघटना आणि नागरिकांनी एकत्र जमत निषेध व्यक्त केला. राजकारण करत असताना धर्माच्या विषयात हस्तक्षेप करू नये, नाही तर परिणाम उग्र होतील असा संतप्त इशारा कार्यकर्त्यांनी देत शरद पवार व तथाकथित पुरोगामी ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात घोषणा देत त्यांचा निषेध व्यक्त केला. तसेच या हिंदू द्वेष्टा तथाकथित पुरोगामी ज्ञानेश महाराव याला लवकरात लवकर अटक करण्याच्या मागणीचे निवेदन पनवेल शहर पोलीस ठाण्यात देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शिवसेनेचे पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, पनवेल शहर महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, भाजप शहर अध्यक्ष अनिल भगत, हिंदवी सेनेचे पनवेल शाखेचे संस्थापक निलेश पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, बजरंग दलाचे गुरुनाथ मुंबईकर, विश्व हिंदू परिषदेचे अमोल साखरे, माजी नगरसेवक विकास घरत, संजय भगत, पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत, चिन्मय समेळ, देवांशु प्रभाळे, आकाश भाटी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आपल्या भावना दुखावणं, आपल्या ज्या चाली रीती परंपरा ज्या आहेत त्या दुखवणं असं काम हे संभाजी ब्रिगेडसारख्या काही लोक करतात. त्या ठिकाणी ज्ञानेश महाराव बोलत असताना शरद पवार आणि शाहू महाराज हसत होते त्यांच्या वक्तव्यावर, हे अतिशय लज्जास्पद आहे. आपण सगळे या ठिकाणी निषेध करायला जमलो आहे. मला असं वाटतं की समाजाने पेटून उठून अशा व्यक्तींना वेळेस रोखलं पाहिजे, त्यांना चपराक लगावली पाहिजे, त्यांना अटक होईल यासाठी मागणी केली पाहिजे. आज आपण या ठिकाणी सगळे जमलो आहोत तो शरद पवारांचा का या ठिकाणी आपण निषेध करतोय, कारण हे शरद पवार हे नेहमी कुठे ना कुठे समाजात जेव्हा दोन गटांमध्ये भांडणं होणार असतील त्याला कारणीभूत ते असतात. आपण बघतोय की या ठिकाणी जितेंद्र आव्हाड हे त्यांचे आमदार आहेत, परंतु नेहमी जेव्हा प्रभू श्री रामांचा काही विषय समोर येतो तेव्हा ते समाजाला भटकवण्याचं काम करतात, आपल्या भावना दुखावण्याचं काम करतात, आणि जेणेकरून त्यांच्याकडे तो कॅमेरा फोकस कसा राहील याचा प्रयत्न ते करत असतात. श्रीमान योगी म्हटलं, श्रीमान आहे, सगळी संपत्ती त्यांच्याकडे आहे, पण ते योगीची वृत्ती आहे, त्यांना त्याच्यामध्ये हाल नाही. हे शिवाजी महाराजांचं ज्या समर्थ रामदासांनी वर्णन केलं त्यांची तुम्ही थट्टा करता, त्यामुळे एक तर त्यांचा दुटप्पीपणा आहे, हिंदू समाजाचा मानभंग करायचा, हिंदू समाजाचे जे जे मानाचे बिंदू आहेत, देवी देवता आहेत, त्यांचा सगळ्यांचा अपमान करायचा, आणि मग हे सगळं सुरू असताना स्टेजवर
शरदराव पवारांसारखे नेते बसतात त्यांना या सगळ्याचा आनंद होतो। हा कार्यक्रम संभाजी ब्रिगेड आयोजित करतं, म्हणजे मग संभाजी ब्रिगेड त्या माध्यमातून हिंदू समाजामध्ये भेद किंवा उभे आडवे जेवढे भेद हिंदू समाजात पाडता येतील ते पाडायचे, आणि त्या व्यासपीठावर शरदराव बसतात म्हणजे या सगळ्याच्या पाठीशी कोण आहे हे आता वेगळं सांगायला नको। हिंदू समाजाने जागं व्हायला पाहिजे, आपल्या देवी देवतांचा अपमान सहन करता कामा नये, कठोर निषेध केला पाहिजे। मी पडवेल शहरा इंद्रशिरीचा कार्यकर्ता म्हणून आपल्यासमोर आलेलो आहे। का परवा मला वाटते वाशीमध्ये संभाजी ब्रिगेड यांचा काही मेळा होता, त्या मेळाव्यामध्ये तो ज्ञानेश काय नावाचा महाराव असा कोणतरी आहे कुत्रा, तो काहीतरी भुगला का म्हणून आमच्या प्रभू श्रीरामाबद्दल आणि स्वामी समर्था समर्थांबद्दल आणि तिथे आपल्याबद्दल काही हिंदू बांधव होते ते ऐकत होते। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अशी आहे का तिथे सर्वात मोठे नेते राज्याचे देशाचे शरद पवार साहेब ते पण तिथं होते, शाहू महाराज देखील तिथं होते। आज ते दोघं पण दोन्ही खासदार आहेत। ह्या खासदारांनी मागच्या वेळी त्यांच्या राजकारणाच्या पोळ्या वाजवण्यासाठी धर्माचं नाव घेऊन पहिले राजकारण केलं आणि आता पुन्हा त्यांची त्या एका विशिष्ट समाजाची मतं मिळा, माझा असा माझा आरोप आहे, विशिष्ट समाजाची मतं मिळावी म्हणून हा त्यांनी आपल्या देवांचा अपमान त्यांच्या बसलेल्या स्टेजवरती सहन केलेला आहे। अशा ह्या राजकारण लोकांना मला वाटतं खरोखर देव बघून घेईल आणि देव सदा त्यांना देणारच आहे 100%। पण मला असं वाटतं आपल्या हिंदू धर्मसुद्धा हिंदू धर्मसुद्धा ह्या गोष्टी सहन नाही करायला पाहिजे। जे बघा पक्ष कुठलाही असो पण धर्म हा एक असला पाहिजे आणि आपला धर्म सनातन धर्माचा आहे, हिंदू धर्माचा आहे, ही सुद्धा जाण राहिली पाहिजे मला वाटते। पण अशा ह्या ज्ञानेश्वर ज्ञानेश महाराज यासारख्या कुत्र्यांना धडाशिवायला सुद्धा आपण उभं राहिलं पाहिजे, यांच्या गुन्हा दाखल करण्यासाठी आपण पनवेल शहर पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे।